नमस्कार, कल्पना रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याला तुळशीच्या लग्नासाठी नैवेद्य बनवायचा आहे. त्यासाठी आपण अर्धा तासापूर्वी भिजू घातलेली मुगाची डाळ आणि चणा डाळ घेतलेली आहे. अगदी अर्धी वाटी ही भिजू घातलेली होती अर्धा तासापूर्वी. त्यासाठी आपण इथं मीठ घेतलेलं आहे, लाल तिखट घेतलेलं आहे, हळद घेतलेलं आहे, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे बारीक, मोहरी घेतलेली आहे आणि जिरे घेतलेले आहेत. ते कसं करायचं आहे आपल्याला पाहायचंय. आता आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये अगदी 2 चमचे आपण तेल टाकून घेणार आहोत. अगदी 2 चमचे टाकायचे आपल्याला. डाळ आपली अर्धी वाटीच आहे. तेल थोडस गरम झालं की आपण जिरे मोहरी टाकून घ्यायचे. तेल गरम झालेलं आहे, आपण मोहरी टाकून घेणार आहोत. अर्धा चमचा जिरे आणि मोहरी टाकून घेतलेला आहे आपण. आता ह्यामध्ये आपण भिजलेली डाळ टाकून घेणार आहोत. अगदी अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं. लाल तिखट आणि मीठ आपल्या चवीनुसार आपण टाकू शकतो. थोडस मीठ टाकायचं, थोडीशी हळद. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला. हे अगदी 2 मिनिट आपल्याला व्यवस्थित ह्याला हलवून घ्यायचं. असं पाहू शकतो लाल तिखट मीठ आपल्या व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. 1-2 मिनिटांनी आपण गॅस बंद करणार आहोत. अगदी 2 मिनिट झालेले आहेत, आपला प्रसाद आता बनून तयार झालेला आहे. हा आता आपण हा बाउल मध्ये काढून घेणार आहोत. गॅस बंद केल्यानंतर आपल्या थोडीशी वेळ तू कोथिंबीर टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कोथिंबीर. आता आपला मुगाचा प्रसाद बनलेला आहे. आता आपल्याला असंच चण्याचं करून घ्यायचंय. अगदी आता 2 चमचे आपण कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत. तेल आपल्या क्वांटिटीनुसार आपण घालू शकतो. तेल गरम झालेलं आहे. आता आपल्याला थोडीशी मोहरी टाकून घ्यायचंय, थोडेसे जिरे टाकायचे, आपण चणा टाकून देणार आहोत. थोडीशी आपल्याला हळद टाकून घ्यायचे, लाल तिखट, थोडस मीठ, व्यवस्थित आपण मिक्स करणार आहोत. खाण्यासाठी खूप कमीच लागते ही. तुळशीच्या लग्नासाठी खास हा प्रसाद बनवला जातो आणि ह्याचे निवेद्य दाखवले जाते. अगदी 2 मिनिट आपण आता असंच ठेवणार आहोत. 2 मिनिट झालेले आहेत, अगदी छान वापरलेला आहे. आता आता ह्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून देणार आहोत. कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आपला नैवेद्य बनलेला आहे, बोल मध्ये काढून घ्यायचंय. अगदी छान खमंग असा आपण नैवेद्याचा प्रकार झालेला आहे. आपला बाउल मध्ये काढून घेतलेले पाहू शकतो. खूप छान रंग आलेला आहे. नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट बॉक्स मध्ये कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपी सोबत. धन्यवाद.